नमस्कार, धुरंधर यूट्यूब चैनल तर्फे मी विशाल सावंत। शिवाजी काय जादू असेल या तीन अक्षरांत? आज ही तीन अक्षर ऐकल्यानंतर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने अभिमानाने प्रभावित होतात। म्हणजे एखाद्या योद्ध्याचे गोडे चौफेर उधळल्याप्रमाणे एका जोशात आवेगात आपला रक्त प्रवाह संचारित होतो। खरतर जादू या तीन अक्षराची नाहीये किंवा एक वेगळं रसायन या तीन अक्षराचं नाहीये, तर ही जादू आहे की तीन अक्षर धारण केलेल्या एका चरित्राची, छत्रपती शिवाजी। तीन शतक उलटून गेल्यानंतरही एखादा मनुष्य शेकडो वर्षे आपल्या मनावर एवढा अधिराज्य गाजवतो तेव्हा ही गोष्ट काही साधारण योगायोग नाहीये। याच्या मागे नक्कीच काही घटना। छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्वाच्या अत्युच्च शिखरावर ज्यावेळेस विराजमान झालेले आहे त्यावेळेस या घडलेल्या घटनांचा अभ्यास नक्कीच करणं गरजेचं आहे। मित्रांनो, फार नाही पण काही ठराविक पुस्तके तर आपण वाचू शकतो। केळुसकरांचं छत्रपती शिवाजी महाराज, वासी बेंद्रे यांचं छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल, अशी काही चार पाच पुस्तके ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना त्यावेळेस तुम्हाला हा शाहिस्तेखान, अफजल खान यांच्या पलीकडचा इतिहास कळेल, त्यांचं कार्य कर्तृत्व कळेल आणि त्यावेळेस तुम्ही म्हणसाल शिवाजी नाही तर छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे एवढंच नाव घ्यायला किती वेळ लागतो आपल्याला? नाही ना। पण ज्यावेळेस हे नाव घेतो ना त्यावेळेस अभिमानाने आपली भावना जागृत होते। नाही पण हे स्टँड अप कॉमेडियन करणाऱ्या सारख्या कलाकारांना ते कळणार नाही। काय ना, त्यांना त्यांचं कार्य कर्तृत्वच माहित नाही हो, त्यामुळे त्यांच्यात तो अभिमान कुठे येणार? त्यांनी फक्त अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब एवढं पुरतच एका इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात वाचलेला तेवढा त्यांना इतिहास माहित असतो। मला एक जण म्हणतो की शिवाजी नाव घेतलं तर याच्यात कसला मान अपमान आला, हा तर अनुल्लेख आहे। म्हणतो माझ्या आईने तर काही डॉक्टर PhD मिळवले तर मी काही डॉक्टर आई असं काही मी विशेषण संबोधून घेऊन आईचं नाव घेऊ का? मित्रा, आईला काहीतरी नाव आहे ना, सुनीता, अनिता, किंवा वडिलांना काहीतरी तुझं नाव असेल ना, रमेश, सुरेश, त्यावेळेस तू तुझ्या आई वडिलांना तुझ्या नावानेच हाक मारतो का रे? किंवा इतर कोणी तुमच्या समोर त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या लहान असलेल्या मुलाने त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या नावाने हाक मारली तर चालेल? नाही ना। त्यावेळेस तिथे काय म्हणणार? संस्कार नाही। मग असंच आपल्या महापुरुषांचं नाव आपण आदराने घेतलं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं तर काही बिघडणार आहे का? या महापुरुषांची किंमत किंवा महापुरुषांचा आदर जर आपणच नाही ठेवला तर बाहेरचे येणारे ठेवणार आहेत। खरं तर युट्यूबवर ती मुलगी काय बोलली असेल, तो मुलगा काय बोलला असेल, मला त्यांचा राग नाही येत, मला त्यांची कीव येते। कीव येते त्यांची, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केल्याचे, हे असते म्हणे कसला आला मान अपमान? उद्या जर तुझाच मुलगा, तुझी मुलगी तुला नावाने हाक मारली तर चालेल? नाही ना। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर कोणी महापुरुष असतील, ही लोकांची एक अस्मिता आहे। त्यांच्या भावना या शब्दांशी, त्यांच्या भावना या चरित्राशी, ह्या विषयाशी जोडलेल्या आहेत। ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या अस्मितेला हात घालताना त्यावेळेस थोडंसं लिमिटेशन असावं। तुम्हाला त्यांच्या पूर्ण अस्मितेलाच जुगारून द्यायचंय असं कुठे चालणार नाही। समाज आहे तिथं अस्मिता आहे। हा, अस्मितेचं विडंब म्हणजे अस्मिता ही लिमिटेशनच्या बाहेर जाऊन, एखाद्या भावनेच्या भारात बाहेर जाऊन कोणी केलेलं कार्य तेवढंच चुकीचं आहे। पण त्याआधी आपण एखाद्याच्या अस्मितेविषयी बोलताना थोडस भान राखलं पाहिजे। स्टँड अप कॉमेडी करतो म्हणजे प्रत्येक वेळेस कॉमेडी करताना महापुरुषांचा विषय लागतोच का? कॉमेडी सारख्या इतर अनेक विषय नाही। मला त्यांना सांगावं लागेल, आमचे मराठीतले आपले पु ल देशपांडेंचा अभ्यास करा, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीवर काय त्यांनी मार्मिक विनोद केले, तो असतो विनोद। की महापुरुषांची इनडायरेक्टली तुम्ही इज्जत काढणार, तो असतो विनोद। बर, हे स्टँड अप कॉमेडियन लोकांचं तर झालंच, पण
त्यांनाही समर्थन करणाऱ्यांचं मला हसू येतं. कोणत्या गोष्टीचं समर्थन करतोय आपण? प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे आपण काहीही बोलणार का? इतर काही विषय नाही येत का तुम्हाला बोलायला? मित्रांनो, महाराजांचे गड किल्ले ज्या इंग्रजांनी जाता जाता उद्ध्वस्त केले त्याला काहीतरी कारण असणार आहे ना. हे जे गड किल्ले ते येणाऱ्या उद्याच्या भविष्यातील तरुणांना किंवा भविष्यातील जनतेला एक प्रेरणादायी गोष्ट असेल. आणि ही प्रेरणादायी वास्तू इंग्रज का उद्ध्वस्त करून गेले याचा विचार करा. आज आपण त्याच प्रेरणादायी गोष्टी, त्याच अस्मिता आपण स्वतः उद्ध्वस्त करतो. तर मित्रांनो, ह्या स्टँड अप कॉमेडियनवाल्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. किंवा जे जे सो कॉल्ड आहे ना शिवाजी म्हणलं तर काय मान अपमानाला त्यांच्यापर्यंत. पण मला माहिती तुम्ही हा व्हिडिओ काही शेअर करणार नाही आणि करूही नका. चांगल्या गोष्टी, चांगले विचार हे कधीच समाज शेअर करत नाही किंवा त्याबद्दल बोलत नाही हे मला ठाऊक आहे. धन्यवाद.